जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निहाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। यामुळे घरांचे पंचनामे करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तलाठी प्रमोद इंगळे व ग्रामसेवक यांनी नुकसानग्रस्त घरांना भेट देऊन तेथील पंचनामे करण्यात आले। यामध्ये समाधान तुळशीराम सोनार यांच्या घराचे पत्रे उडाल्याने घरात असलेल्या हौसाबाई समाधान सोनार यांच्या डोक्यात पत्र्यावरील दगड पडून डोक्याला मार लागला असून हाताची बोटे देखील त्यांची फ्रॅक्चर झालेली आहे। तर घरातील अन्नधान्याचे व संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे। तसंच संजय सुखदेव जाधव यांच्या घरातील 18 पत्रे, 6 अँगल, 2 पंखे, 1 टीव्ही, कूलर, अन्नधान्याचे साहित्य खराब झाले असून घरातील महिलांच्या पायाला दुखापत झाली आहे। तर विजय सिंग, रतन सिंग राजपूत यांच्या गुरांच्या कोठ्यावरील 24 पत्रे, 2 भिंती, दरवाजा, लोखंडी अँगल, जनावरांचा चारा याचे नुकसान झालेले आहे। त्याचप्रमाणे अजय प्रकाश धनगर यांच्या घरावरील 28 पत्रे, लोखंडी अँगल, कपडे लत्ते, अन्नधान्याचे साहित्य याचे नुकसान झालेले आहे। पंचनामे करून सदरील नुकसानीची माहिती ही वरिष्ठांकडे देऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल याची प्रयत्न करणार असल्याचे तलाठी प्रमोद इंगळे व ग्रामसेवक यांनी आश्वासन नुकसानग्रस्त परिवारांना दिले आहे। तर शासनाने लवकरात लवकर मदत देऊन आमचा मोडलेला संसार उभा करण्यात मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त परिवारांनी केली आहे। यावेळी पाळधी गावचे माजी सरपंच कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज नेवे, देवचंद परदेसी, विश्वजित पाटील हे उपस्थित होते।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.